शलाका मी काय म्हणतो, अभिमनला अजून किती वेळ लागणार आहे? त्याला मी काल फोन करून कळवलं होतं, म्हणाला मिळेल त्या फ्लाइटने येतो. त्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला. पण आपण जास्त वेळ थांबू शकत नाही ना, तू तर समजू शकतेस. ठीक आहे, मी येते तुमच्या बरोबर. माझ्या बाबांना अग्नी मीच देईन. बाय बाय साहेब, संपला राजा, त्याचं राज्यही संपलं. आता ही केस संपल्यानंतर हे सगळं राज्य माझं. भेटल्या का ग वसुमती ताई? कशा आहेत त्या? आई, त्यांनी केलेल्या गोष्टीबद्दल त्यांना अजिबात पश्चाताप नाही, उलट अभिमान आहे. पण अगं त्यांना आता सोडवायचं कसं तिथून? आपण मीराचा फोन आला होता, मी तिच्याशी बोलली. ती म्हणाली ही केस सेल्फ डिफेन्सची असल्यामुळे त्यांना नक्की सोडवता येईल. अजून एक महत्वाची गोष्ट, मीरा जज साहेबांना भेटून आले, ते म्हणाले आपली केस ते लवकर रिओपन करणार आहेत. चला, म्हणजे माझ्या नवसाला देव पावला म्हणायचा तर. खरंच असंच म्हणायला हवं. आई, आपल्या स्त्री शक्ती समोर कोर्टाला सुद्धा हार मानावीच लागली. आपले बाबा खूप मोठं रॅकेट चालवत होते साहेब या नावाने, पोलीसही त्यांच्या मागे लागले होते, आणि मग शेवटी मम्माने. थांबव हे सगळं. तू काय बोलतेस? नाही कळत आहे तुला. अभी, तुला कळत नाही. कळत आहे, सगळं कळत आहे मला. मी इथे नसताना काही लोकांनी माझ्या घराची वाट लावली आणि तूही त्यांना सामील्यास. अभी, अभी काय करतोस? खरंच असं काही नाहीये रे. असं काही नसताना इथे जे काही होतंय ते तुम्हाला कळवलं असतास, पण तुम्हाला काही सांगितलं नाहीस. आणि एवढंच नाही तर तू माझी वाट सुद्धा नाही पाहिलीस. बाबांना अग्नी देण्याचा माझा शेवटचा अधिकार सुद्धा हिरवून घेतलास तू. अभी प्लीज, आय हेट यू. माझी बहीण असून सुद्धा असं लागलीस माझ्याशी. मला प्लीज एक चान्स. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला कोणाशीच नाही बोलायचं. अभी प्लीज, ऐकला रे. तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. केस रिओपन होणार आहे, हेच ना? तुला कसं कळलं? मीराचा फोन मला आला होता. मी पोलीस खात्यात काम करतो. प्रत्येक केसची माहिती आम्हाला ठेवावी लागते. कोणीतरी मम्माला फसवले आणि ज्याने कोणी हे केले मी त्याला शोधून काढेन. खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे त्याला. खूप मोठी किंमत मोजावी लागेल. चोर बोलायचं काम नाही. रामा,